सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आज आपण या ठिकाणी बहुजन हिताय लाईव्ह चॅनलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सुरेशभाऊ निकाळजे यांच्यासोबत थेट पिंपरी विधानसभेबद्दल चर्चा करत आहोत। सध्या आपण पाहत आहोत की सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या पिंपरी विधानसभेमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। तर पिंपरी विधानसभेमध्ये ते इच्छुक उमेदवार म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीस येत आहे। आज आपण थेट त्यांच्याशी भेटून जाणून घेऊयात की पिंपरी विधानसभेबद्दल नक्की वातावरण जे आहे ते काय आहे आणि ते कशा पद्धतीने ह्या रिंगणामध्ये आहे। जय भीम, मी प्रथमतः आपल्याला एक खुलासा करू इच्छितो की पिंपरी विधानसभेत सध्या तरी माझी म्हणजे कुठली मला निवडणूक लढवायची नाही किंवा मी इच्छुक नाही। आमचा जो मित्रपक्ष आहे भाजप यांच्याशी रियुनियन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी इंडियाची हे युती आहे, युती असल्याने आम्ही जास्तीत जास्त मागच्या वेळेस रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार चंद्रकांतताई सोनकांबळे यांना 48,000 मतदान झाले, त्या अनुषंगाने आम्ही यावेळेस आमचा हक्क आर पी आयचा या मतदारसंघावर असून आम्ही हा मतदारसंघ शेवटपर्यंत मागणार आहोत। जरी ह्या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असला आणि शिवसेनेचे आर पी आयचे अजून भाजपा या तिन्ही पक्षाची महायुती असली तरीही आम्ही शेवटपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यासाठी हा मतदारसंघ मागण्यासाठी आग्रही असू। आणि पुन्हा एकदा सांगतो ही निवडणूक मतलब जे सोशल मीडियावर चाललं असेल काही चाललं असेल त्याबाबत मी पुन्हा आपल्या चॅनेलच्या मार्फत खुलासा करू इच्छितो की मी या विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुक नाही आहे। पिंपरी शहरातील जे जाणत्या नेते आहेत, आंबेडकर चळवळीतील जे उभरत नेतृत्व अभ्यासू नेतृत्व चंद्रकांतताई सोनकांबळे ह्या आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवार राहते। अच्छा, म्हणजे एकंदरीत तर तुम्ही ह्या राजकारणाच्या ज्या सोशल मीडियाच्या ज्या पोस्ट आहेत एकंदरीत तुम्ही आज खुलासा केलेला आहे की तुम्ही पिंपरी विधानसभा म्हणजे इच्छुक उमेदवार नाही आहात किंवा इच्छुकही नाही आहात। मग एकंदरीत पिंपरी विधानसभेमध्ये जसं आता तुम्ही चंद्रकांतताई सोनकांबळे यांचं नाव घेतलं की त्यांना एक अभ्यासू नेतृत्व आणि पिंपरी विधानसभेचं ते एक उभरतं नेतृत्व तुम्ही जसं सांगत आहात, तसं भाजप आर पी आय ह्या युतीचे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार म्हणून पक्षाची काय भूमिका आहे? पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीमागे राहणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कुठलाही उमेदवार थांबण्याने आम्हाला कुठलाही नुकसान होणार नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मत ह्या पिंपरी मतदारसंघात 48,000 मागे होते, ह्यावेळेस ते वाढले असून 50,000 ते 55,000 मतदान हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भाजपा मित्रपक्षाचं राहील आणि आम्हाला 101% वंचित बहुजन आघाडीचा फायदा होणार आहे। सध्या पिंपरी विधानसभेमध्ये इतर पक्षाकडूनही नवीन नवीन उमेदवार जे दिले जात आहेत, एकंदरीत आता नवीन येणारा उमेदवार आणि काही मागे म्हणजे पक्षश्रेष्ठींचं जे काही आहे तर त्याचा काही फरक ह्यावेळेशी जाणवेल का? नाही, अजिबात नाही, कुठलाही नाही। जे आपण म्हणताय की नवीन नवीन उमेदवार येतील त्याचा अजिबात फरक जाणवणार नाही। काही नदीपलीकडचे उमेदवार आले असतील, काही इथले जे रिव्हन पक्षातनं बाहेर जाऊन काही उमेदवार असतील त्यांचं कुठलंही आम्हाला नुकसान होणार नाही। या ठिकाणी आपण जो खुलासा केला होता आज की पिंपरी विधानसभा आपण इच्छुक नाही आहात, तर तुम्ही एकंदरीत पिंपरी विधानसभेकडे आता कुठल्या नजरेने म्हणजे कशा दृष्टीने पाहतात? पिंपरी मतदारसंघ हा मागासवर्गीय समाजासाठी राखीव असल्याने ह्या पिंपरी मतदारसंघाच्या अडीअडचणी इथं जो जास्ती झोपडपट्टी बहुल भाग आहे इथल्या अडीअडचणी सोडवणारा आमदार म्हणजे हा आमदार कमीत कमी पिंपरीतला म्हणजे आमच्या ज्या अडीअडचणी झोपडपट्टीतल्या ज्या अडीअडचणी सोडवणारा आमदार हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे ह्याच्यामार्फत ह्याला म्हणजे झोपडपट्टीतल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सर्व ज्ञान आहे त्यांना व ते सोडवण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चांगला प्रयत्न करणार आहे। आमचे भरपूर पुनर्वसन प्रकल्प आहेत, त्या सीमा भिंतीचे आज आता आपण सध्या पूर आलतात, पूर आल्याने संजय गांधी नगर असेल, बौद्ध नगर असेल, MIDC असेल या ठिकाणी पुराचं पाणी आलं, त्या ठिकाणी सीमा भिंतीचा प्रश्न आहे तोही सोडवणारा आमदार हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, जसं की आम्ही सांगितलं चंद्रकांतताई सोनकांबळे यात अभ्यासू आहे आणि त्या हे सोडवतील। एकंदरीत आता या ठिकाणी स्थानिक आमदार शिवसेनेचे आहेत आणि आर पी आय भाजपा शिवसेना ही युती आहे, तर
एकंदरीत ह्यावेळेस म्हणजे जी उमेदवारी मिळवण्यासाठी जी रस्सीखेच आहे ते या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. तर एकंदरीत पक्षाला हा वाढ अनुकूल आहे, मग त्यासाठी स्थानिक कार्यकर्ते पक्षाकडे कसे आहेत, आग्रह कसे आहे? आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील रिव्हन पार्टी ऑफ इंडियातील सर्व पदाधिकारी, सर्व ए टू झेड, ज्या आमच्या वेगळ्या वेगळ्या विंग आहेत, युवक आघाडी असेल, वाहतूक आघाडी असेल, ज्या व्यापारी आघाडी असेल, उद्योग आघाडी असेल, सर्व आम्ही एकजुटीने आठवले साहेबांकडे जाऊन आम्ही हा पिंपरी मतदारसंघ, स्वतः आठवले साहेब सुद्धा पिंपरी मतदारसंघासाठी आग्रही आहे. आम्ही स्वतः आठवले साहेबांना सांगून की बाबा काही करून पिंपरी मतदारसंघ हा रिव्हन पार्टी ऑफ इंडियाला सोडून घ्यावा. जरी तिथं आमदार असला, शिवसेनेचा आमदार जरी असला, तरी आमचेही मागच्या वेळेचं मतदान बघता हा पिंपरी मतदारसंघ रिव्हन पार्टी ऑफ इंडियाला आठवले साहेब नक्की सोडून आणतील. या ठिकाणी आपण पाहिलं की त्याचा विकास बहुजन हिताई लाईफ व लाउड बुद्ध चॅनलने आज माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळी मुवमेंटमधील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक बहुजन पत्रकारच चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. आज आपण माझ्या इथं येऊन जी माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी बहुजन हिताई लाईफ, प्रजेचा विकास व लॉर्ड बुद्धा या चॅनलचा आभारी आहे. जय भीम. या ठिकाणी आपण पाहिलं की जे पिंपरी चिंचवडचे धडाडीचे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सरोजभाऊ निकाळजींनी आत्ताच जस्ट खुलासा केलेला आहे की ते पिंपरी विधानसभेला इच्छुक नाही आहे, पण पिंपरी विधानसभेला हा वार्ड अनुकूल आहे आणि हा वार्ड चंद्रकांताताई सोनकांबळे यांच्यासाठी सुटावा याची त्यांनी आपल्यासमोर एक आत्ताच एक माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण ह्या पिंपरी जो मतदारसंघ आहे, हा पिंपरी मतदारसंघ जर पाहिला तर एकंदरीत ह्या पिंपरी मतदारसंघामध्ये अशा अनेक नेते येतील, अनेक युवक नेते येतील, त्यांचा कुठलाही फरक पडणार नाही. वंचित आघाडी जरी असेल तर त्याचाही फरक या ठिकाणी जाणवणार नाही अशी माहिती आपल्यापर्यंत आज सुरेशभाऊ निकाळजी यांनी पोहोचवलेली आहे. तर या ठिकाणीच आपण थांबूयात आणि पिंपरी विधानसभेच्या पुढील उमेदवारासोबत आपण पुन्हा भेटूयात. जय भीम.